शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बाबतीत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला सातत्याने डावलण्यात येत आहे पुरस्कार निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बैठकीस क्रीडा तज्ज्ञ तर सोडा क्रीडा मंत्री उपस्थित नव्हते यामुळे गुणवत्ता असूनही आम्हाला डावलण्यात आलं अशी तक्रार विविध खेळातील खेळाडूंनी केली या, या संदर्भात चौदा जुलै रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना पत्र लिहून ही माहिती दिली असल्याचंही या खेळाडूंनी सांगितलं विराज परदेशी मॉडर्न पेंठातलॉन गणेश नवले कितकी गोखले राधिका धरप जिमनॅस्टिक विराज लांडगे कबड्डी ऋषिकेश अरणकल्हे आणि इतर मल्लखांब कल्याणी जोशी उशू कोमल किरवे राजश्री गुगळे जलतरण वॉटर पोलो यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराबाबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला विराज परदेशी म्हणाले पुरस्कारासाठी नजीकच्या काळातील तीन वर्षातील कामगिरी लक्षात घेतली जाते यावेळी कोरोनाचा अडथळा होता कोरोनाचं संकट लक्षात घेऊन देशभरात या वर्षासाठी सर्वांना सवलत देण्यात आली मग आपल्याकडे का नाही यानंतरही दोन वर्षातच खेळाडूंनी सोळापेक्षा पेक्षा अधिक गुणांकन मिळवलं होतं त्यामुळेच आम्ही आमच्या हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला आम्हा सर्व खेळाडूंना राज्य संघटनेचा पाठिंबा असून लढाई लढण्यासाठी मान्यता आहे क्रीडा आणि युवासेना संचानालयातील बरेच अधिकारीही आमच्याबरोबर असून ते प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांना घाबरून समोर येत नाही केतकी गोखले म्हणाल्या यंदाच्या पुरस्काराबाबत क्रीडा आयुक्तांनी सातत्याने क्रीडामंत्र्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली क्रीडामंत्र्यांनी पुरस्काराबाबत बैठक घेण्यास सांगितलं तर क्रीडा आयुक्तांनी संपूर्ण पुरस्कार पद्धतीने नव्याने राबवावी लागेल असे सांगून बैठक टाळली शिवछत्रपती पुरस्कारासाठी नऊशे अर्ज आले असताना दोन हजार पाचशे अर्ज आल्याची खोटी माहिती त्यांनी दिली आणि आम्ही महाराजांच्या नावाने पुरस्कार देतो खिरापत वाटत नाही असं वक्तव्य केलं होतं